हॅलो रुमी पीवी थोडं आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। काल तुमची जिल्हा परिषदेची एक्झाम काही दिवसासाठी पोस्टपॉन करण्यात आली होती। बरेच जण तुमच्यापैकी निराश झाले असतील, पण आज सकाळीच एक महत्त्वाची अपडेट आपल्या आरओ विभागाच्या एक्झामबद्दल आलेली आहे। थोडंसं बाहेर आहे मी, काही आवाजाचं डिस्ट्रॅक्शन झालं तर सगळ्यांनी माफी असावी। थोडंसं बाहेर असल्यामुळे थोडंसं बाहेरचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करेल। एक महत्त्वाची तुम्हाला अपडेट द्यायची होती आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाच्या एक्झामविषयी, आणि सगळ्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट असणार। नेमकी काय आजच्या डेटची ही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्याशी मी तर शेअर करेल। सकाळ न्यूज नेटवर्कची महत्त्वाची आजच्या डेटची ही तुम्ही तर न्यूज बघू शकता। आरोग्य विभाग भरतीसाठी नोव्हेंबरमध्येच परीक्षा घ्यायची आहे। नेमकी कुठली परीक्षा आहे ते तुम्हाला खाली डिटेलमध्ये दिलेलं आहे। आरोग्य विभाग खाली बघू शकता तुम्ही, मुंबई आरोग्य विभागामार्फत 2021 स्थगित केलेल्या गट क व गट डमधील विविध पदासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वर्ग 3 व वर्ग 4 10,949 जागा भरल्या जात आहेत। त्यासाठी आतापर्यंत 2.25 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत। या जागासाठी डिसेंबरमध्ये परीक्षा घ्यावी या TCS कंपनीच्या प्रस्तावास आरोग्य विभागाने नकार दिलेला आहे। आता 2021 जी आपली आरोग्य विभागाची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या सुद्धा बऱ्याच जागा भरल्या होत्या, आणि आता पुन्हा एकदा फॉर्म रिओपन झालेले आहे ज्याच्यामध्ये जवळपास गट क आणि गट डचे पद आहेत, आणि जवळपास 10,949 जागा याच्यामध्ये भरल्या जाणार, ज्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची म्हणजे औषध निर्माण अधिकारीची सुद्धा त्याच्यामध्ये वॅकन्सी होत्या। 2021 एक्झाम पेपर फुटल्यामुळे कॅन्सल झाली होती, आणि आता पुन्हा याची रिएक्झाम होणार होती। आता याची जेव्हा TCSने काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आरोग्य विभागाकडे दिले की एक्झाम डिसेंबरमध्ये घेण्यात येईल, तेव्हा आरोग्य विभागाने याला सक्त मनाई केलेली आहे। तुम्ही वर बघू शकता, आणि खाली बघा, ही परीक्षा नोव्हेंबरमध्येच घ्यावी असे निर्देश TCSला दिल्याचे आरोग्य विभागाने इथं स्पष्ट केलेले आहे। यावर तुमच्या लक्षात आलं असेल की TCSनं आरोग्य विभागाला अशी विनंती केली होती की ही जी आरोग्य विभागाची तुमची एक्झाम आहे ही डिसेंबर महिन्यामध्ये कंडक्ट करण्यात यावी, पण आरोग्य विभागाने स्पष्ट TCSला तसे निर्देश दिलेले आहेत की ही तुमची जी एक्झाम आहे डिसेंबरमध्ये न घेता आता नोव्हेंबरमध्येच घेतली जावी। कारण नांदेडमध्ये जे प्रकरण झालं होतं मागं हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर बरेच सरकारवरती त्याचं प्रेशर होतं, आणि आरोग्य विभागाने लगेच तात्काळ तुमच्या जिल्हा परिषदच्या एक्झाम्स असतील किंवा आरोग्य विभागाच्या ज्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये जे आरोग्य विभागाचे महत्त्वाचे पद आहेत, जसे की तुमचे स्टाफ नर्स असेल, फार्मसी ऑफिसर असेल, आरोग्य सेवक असेल, अशा महत्त्वाच्या आरोग्य विभागाच्या रिलेटेड ज्याही महत्त्वाच्या पोस्ट आहेत त्या तातडीने भरा असे त्यांना आदेश दिले होते। आणि नंतर आता TCSने जेव्हा आरोग्य विभागाला डिसेंबरमध्ये एक्झाम घ्या असं सांगितलं, तेव्हा आरोग्य विभागाने तो त्यांचा प्रस्ताव ऐकून त्यांचं जे म्हणणं आहे ते न ऐकता त्यांना नोव्हेंबरमध्येच ही भरती घ्यावी असे सांगितलेले। खाली बघा, अतिशय तत्परतेने परीक्षा प्रक्रिया राबवित आहोत। आरोग्य भरतीची परीक्षा नोव्हेंबरमध्येच घेण्यात आमची मागणी असून डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याच्या TCSच्या प्रस्तावालाही आम्ही नकार दिलेला आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले। आरोग्य विभागाकडून रद्द झालेल्या परीक्षेच्या शुल्काचे 100 कोटीपेक्षा जास्त पैसे अडकलेले आहेत। आता आपण जे 2021 पैसे भरले होते तर त्याचीसुद्धा फीस परत आलेली नाही, आपण फक्त जिल्हा परिषदेसाठी रिफंडसाठी अप्लाय केलेलं आहे, आरोग्य विभागासाठी नाही। तर जे तुमचे इथं आरोग्य विभागाचे आयुक्त आहेत धीरज कुमार यांनी तसं स्पष्ट सांगितले की एक्झाम तुमच्या डिसेंबर न होता नोव्हेंबरमध्येच कंडक्ट केल्या जातील असं आमचं स्पष्ट मत आहे, आणि जो प्रस्ताव तुमच्या TCSने दिला होता त्यांना आरोग्य विभागाला तर तो त्यांनी फेटाळला आहे की डिसेंबरमध्ये एक्झाम न घेतच ती नोव्हेंबरमध्ये एक्झाम घेतली जावी। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी होती। आता ही एक्झाम जी आपण आता डिस्कस केली ती नेमकी कोणती एक्झाम होती, तुमच्यापैकी काही लोक नवीन असतील तर त्यांना थोडक्यामध्ये या पूर्ण ॲडचा थोडक्यामध्ये रिव्ह्यू दिली, एक्झामचा पॅटर्न काय होता, नेमक्या जागा किती होत्या, तर तुम्ही बघू शकता। गट कची अशा प्रकारची एक्झाम होती, महत्त्वाची ॲड तुम्ही खाली बघू शकता। त्याच्यामध्ये खाली मी तुम्हाला डिपार्टमेंट वाईज खाली पोस्ट दिलेल्या आहेत, जसं की पुणे विभागामध्ये आपण जर बघितलं तर फार्मसी ऑफिसरच्या तुम्हाला पुणे विभागामध्ये खाली जागा दिलेल्या आहेत, टोटल 22 जागा तुम्हाला आपल्या फार्मसी ऑफिसरच्या पुणे विभागामध्ये होत्या। त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये फार्मसी ऑफिसरच्या टोटल 47 जागा होत्या। त्याच्यानंतर कोल्हापूर मंडळामध्ये फार्मसी ऑफिसरच्या खाली तुम्हाला जागा बघायला भेटतील, टोटल 25 जागा होत्या। त्याच्यानंतर लातूरमध्ये टोटल फार्मसी ऑफिसरच्या जर जागा बघितल्या आपण तर टोटल 29 जागा होत्या लातूरमध्ये। त्याच्यानंतर नागपूरमध्ये विचार केला फार्मसी ऑफिसरचा तर 43 जागा होत्या टोटल। अशा जवळपास 7 ते 8 तुमचे वेगवेगळे विभाग होते, ज्याच्यामध्ये जवळपास 261 तुम्हाला फार्मसी ऑफिसरच्या जागा या पूर्ण ॲडमध्ये आरोग्य विभागाच्या बघायला भेटल्या होत्या। त्याची तारीख गेलेली होती, आता ही भरती तुमची पुढच्या नोव्हेंबरमध्ये 100% होणार आहे, इतकं मला महत्त्वाच्या काही मागच्या तारखा दिसत असतील। या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत, खाली आल्यानंतर आपण एक्झामच्या थोडक्यामध्ये पॅटर्न तुमच्या मी डिस्कस करेल। अशा प्रकारचे 8 विभाग होते, 8 विभागामध्ये जवळपास 261 तुम्हाला फार्मसी ऑफिसरच्या जागा बघायला भेटल्या होत्या। खाली तुम्ही परीक्षेचं स्वरूप बघू शकता, पॉईंट नंबर 7 परीक्षा स्वरूप विभागाशी निगडीत तांत्रिक व्यावसायिक संवर्गातील पदे भरण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 शासन निर्णयातील मार्गदर्शन तत्वानुसार तांत्रिक व्यावसायिक व संवर्गातील
पदांसाठी 80% गुण हे पदांशी निगडीत तांत्रिक शैक्षणिक गरजेशी संबंधित असतील व उर्वरित 20% गुणदान हे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गुणी त्यांच्याशी निगडीत असेल. आता आपली जी पोस्ट आहे ही फुल्ली टेक्निकल पोस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या फार्मसीचा जर आपण विचार केला तर ही पूर्ण टेक्निकल पोस्ट आहे. याच्यामध्ये जवळपास 80 आणि 20 तुमचा पॅटर्न असणार आहे. ज्याच्यामध्ये 80 मार्काचे प्रश्न आहे तुमचे फार्मसीवरती असतील आणि बाकीचे जे 20 तुमचे प्रश्न असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जातील, इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातील, मॅथ रिजनिंगवरती प्रश्न विचारले जातील आणि जी जे केवरती प्रश्न असतील. हा प्रश्नाचा पूर्ण जर पॅटर्न बघितला आपण तर तुम्हाला त्याचे 5-5 प्रश्न एका एका विषयावरती येऊ शकतात. असे तुमचे 4 विषयाचे 20 मार्क झाले आणि 20 प्रश्न झाले आणि बाकीचे 80 मार्काचं तुमचंही फार्मा असणार आहे जो तुम्हाला खाली डिटेलमध्ये परीक्षेचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता गट क पदाकरिता 100 प्रश्न असलेली 200 गुणाची तुमची ऑनलाईन परीक्षा होईल. एका प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचे 100 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण असतील, असे 200 गुणाची परीक्षा असेल. 80 मार्काचं फार्मसी असेल तुम्ही बघू शकता टेक्निकलचे 80 प्रश्न असतील आणि 20 प्रश्न हे तुमचे मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग जी जी केचे असतील. एका विषयाला जवळपास तुमचे 5 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. वेळेचा जर विचार केला तर तुम्हाला इथं 2 तास दिलेले आहेत व तुम्ही बघू शकता परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. 120 मिनटं तुमच्याकडे ज्याच्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे. आता खाली महत्त्वाचा सिलेबस मेन्शन केलेला आहे पण सध्या आरोग्य विभागाने नवीन सिलेबस दिलेला आहे. 2021ची जी एक्झाम झाली होती तर त्याचा सिलेबस तुम्हाला मी अटॅच केलेला आहे. खाली बघू शकता फार्मसी ऑफिसर इंग्रजीचं सेक्शन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ग्रामरमध्ये सिनोनिम अँटोनिम स्पेलिंग एरर पंक्चुएशन डिस्ट्रिक आणि तुमचं टेन्स दिले, व्होकॅबलरी दिली, फिलिंग द ब्लँक सेंटेन्स, सिम्पल स्ट्रक्चर, मराठी व्याकरणमध्ये वाक्यरचना, शब्दप्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द दिलेत आणि खाली फार्माचं तुमचं जे सिलॅबस आहे तो थोडक्यामध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारचं पूर्ण हे तुमचं सिलॅबस होता. याच्यावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे, खाली एक प्रश्नपत्रिका अटॅच करून दिलेली आहे तुम्हाला मी. याच्या सिलॅबसवरती फार्मसीच्या डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेले आहेत. अशा प्रकारचा एक पूर्ण शॉर्ट रिव्ह्यू तुम्हाला दिला होता मी. जवळपास 261 जागा तुमच्या ॲडमध्ये होत्या आणि 80-20 पॅटर्न आहे. कंपनी TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे. 80 मार्काचं फार्मसी असेल आणि 20 मार्काचं बाकीचे तुमचे प्रश्न असणार आहेत. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. पुन्हा एकदा सांगतो आहे TCSने आरोग्य विभागाकडे डिसेंबरमध्ये एक्झाम घ्या असा प्रस्ताव केलेला होता पण आरोग्य विभागाने सरळ सरळ तो प्रस्ताव फेटाळलेला आहे आणि तुमची जी एक्झाम आहे ती डिसेंबरमध्ये न घेता आता नोव्हेंबरमध्येच घेण्यात यावी असं स्पष्ट आरोग्य विभागाने TCSला इथं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या महत्त्वाच्या एक्झामच्या तारखा आहेत आता पुढच्या नोव्हेंबरमध्येच येतील आणि नोव्हेंबरमध्येच तुमची एक्झाम ही कंडक्ट केली जाईल. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. बाकीचं PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. मी पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी ते तुम्ही मला जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो पण तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.